15 जूनपासून सर्वच शाळांच्या सुट्ट्या संपल्या आणि बालकांसह विद्यार्थ्यांचे नव्या वर्गामध्ये पदार्पण होऊन नव्या अभ्यासक्रमाची सुरुवात झाली. तसेच नव्यानं शाळेमध्ये प्रवेश घेणाऱ्या नवोदितांचे शाळेच्या वतीनं स्वागत करण्यात आले. राहताच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये पहिल्याच दिवशी बालकांचे गोड स्वागत करण्यात आले. पहिल्या दिवशी मोफत पुस्तकांचं वाटप करण्यात आलं. याशिवाय गणवेशांचे पैसे खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. शाळेमध्ये काल पहिल्या दिवशी मुलांना शिराभात देऊन त्यांच्या पहिल्या दिवसाची गोड सुरुवात करण्यात आली. त्यामुळे पहिल्या दिवशी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. यावेळी पालक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश गांगुर्डे, योगिता गोसावी, शाळा मुख्याध्यापक रामनाथ खरात, सुनील गायकवाड, गोसिया शेख आदी हजर होते. शिक्षकांनी यावेळी गुलाबपुष्प देत चिमुकल्यांचे शाळेमध्ये स्वागत केले. याप्रसंगी मुख्याध्यापक खरात सर तसेच शिक्षकांनी आपली मनोगत व्यक्त केली. सरांनी आपल्याला असं बहुमोल मार्गदर्शन सांगितलं. नवीन मुलांचा प्रवेश या ठिकाणी आज आपण मोफत पाठ्यपुस्तकाचा लाभ देऊन देत आहोत आणि तुम्हाला एक गोड मिष्टान्न सुद्धा आज देणार आहोत. तसंच आलेल्या मुलांचं स्वागत करताना गणवेश, मोफत गणवेशाबद्दल सरांनी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे आणि शासनाच्या विविध योजना या जिल्हा परिषदेतून आपण देत असतो. आता जवळजवळ आदिवासी शिष्यवृत्ती सुद्धा आपल्या शाळेची, मराठ शाळेची 41,500 रुपये जमा झालेली आहे. पा ती स्कॉलरशिप आपण त्या मुलांच्या नावावर 2-4 दिवसामध्ये टाकणार आहोत. म्हणजे शासनाच्या ज्या योजना आहेत या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये चांगल्या प्रकारे राबवल्या जातात पा. आणि म्हणून मराठी शाळेमध्ये प्रवेश घ्यावं, मराठी शाळेमध्ये चांगल्या प्रकारचं गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि दर्जाचं शिक्षण या ठिकाणी दिलं जातं, याचा लाभ घ्यावा. आणि माझी विनंती आहे सर्व पालकांना की आपण आपली मुलं या जिल्हा परिषद शाळेतच घालावी, म्हणजे आपल्या मुलांचं भवितव्य हे चांगल्या प्रकारे या ठिकाणी होईल. दुसरी गोष्ट, सर्व शिक्षकांना या नवीन वर्षात आपण आपलं काम पहिल्याच दिवसापासून जोमाने सुरू करावं अशी मी विनंती करतो. आपण सर्वांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आणि संयोजकाचे तसेच पत्रकार मित्र आमचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत, गांगुर्डे साहेब आहेत, गोसावी ताई आहेत, त्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि माझे दोन संपवतो. जय हिंद, जय महाराज. या तिन्ही संपूर्णांच्या वतीनं इयत्ता पहिलीत येणाऱ्या सर्व मुलांचं आपण मोठ्या उत्साहात आणि आनंदात त्यांचं स्वागत करीत आहोत. आणि हे स्वागत करताना या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे शाळा व्यवस्थापन समितीच्या तिन्ही शाळांचे अध्यक्ष, तिन्ही शाळांचे मुख्याध्यापक, पालक, शिक्षक आणि खऱ्या अर्थाने ज्यांचं आपण स्वागत करतो असे सर्व विद्यार्थी मित्रांनो, जून महिन्यामध्ये आपली शाळा सुरू होते. या वर्षी जून मध्ये शाळा सुरू झाली तर पहिला दिवस आपला असा वाटतो की शाळेमधील कचरा घाण स्वच्छ करायची, परंतु निसर्गाने आपल्याला साथ दिली आहे आणि मुबलक असा पाऊस झाल्याने सर्व झाड, इमारती अतिशय स्वच्छ आणि सुंदर झाले आहे. शाळेचा परिसर हिरवागार झाला आहे आणि ही नवी पालवी, नवी टवटवी, त्याचबरोबर ही नवीन मुलं, अशा वातावरणात आपण या शाळेत आज प्रवेश करीत आहोत. या शाळेमध्ये प्रवेश केल्यानंतर संपूर्ण पुढचं 2017-18 साल हे अतिशय उत्साहपूर्ण वातावरण आपल्याला पूर्ण करायचं आहे. न्यूज रिपोर्टर किरण वाबळे, S9 मीडिया, राहता.